क्षेत्रमापन घटक आहे लांबी. उपघटक चला मोजूया, थोडे आठवूया. रमाचे मित्र आणि तिचे बाबा काड्या वापरून वेगवेगळ्या वस्तूंची लांबी मोजत आहेत. तू सुद्धा बघ हे काय करत आहेत. बाबांनी पेन्सिलच्या शेजारी काड्या मांडलेल्या आहेत. काड्यांची एक रेष तयार झाली. पेन्सिलजवळ तीन काड्या बसतात म्हणजे पेन्सिलची लांबी तीन काड्या. पट्टीजवळ तीन काड्या पूर्ण बसतात आणि थोडी जागा राहते म्हणून पट्टीची लांबी ही तीन काड्यांपेक्षा थोडीशी जास्त आहे. तर कागदाची जर होडी बघितली तर होडीजवळ तीन काड्या पूर्ण बसतात आणि चौथी काडी थोडीशी बाहेर येते म्हणजे कागदाच्या होडीची लांबी चार काड्यांपेक्षा थोडीशी कमी आहे. याचाच अर्थ काय? आकार आणि लहान मोठेपणानुसार वर्गीकरण करता येणे, अंदाज करता येणे, लांबी मोजता येणे, विविध काड्यांचा उपयोग करून तुमचे वह्या, तुमची पुस्तके याची लांबी मोजा. हे मला समजले. आकार आणि लहान मोठेपणानुसार वर्गीकरण करणे, थोडी उजळणी, प्रत्येक वस्तूची लांबी किती काड्या आहे ते सांगा. पट्टीची लांबी किती काड्या होती तर तुम्ही मोजा आणि लिहा. ब्रशची लांबी ही किती काड्या आहे. तुमच्या घरातला ब्रश घ्या, काडीपेटीतल्या काड्या ठेवून त्याची किती काड्या होते ते मोजा आणि त्याची लांबी किती आहे ते. आता काडीपेटीतल्या काड्या घ्या. तुमच्याजवळ जर कंपास असेल तर त्या कंपासची लांबी ही किती काड्या होईल ते मोजा. कंपासची लांबी किती काड्यांपेक्षा कमी आहे किंवा किती काड्यांपेक्षा जास्त आहे. आपण सुरुवातीला जसं बघितलं की पेन्सिलची लांबी मोजलेली आहे, होडीची लांबी मोजलेली आहे, त्याप्रमाणे या वस्तूंची लांबी तुम्ही स्वतः मोजा. पुढील घरातल्या वस्तू वितेनी मोजा. वीत म्हणजे हाताची वीत करायची, हात किती बोटं म्हणजे हात बघा आपण एक वीत दोन वीत असं म्हणतो की नाही तसं, तर ती किती वीत आहे ते लिहायचं. ग्लास किती असणार आहे तर एक वीत. झाडू तर चार वीत असेल. घराच्या दोन झाडांमधील अंतर पावलाने मोजा. जर तुमच्या ज्या घराच्या बाहेरच्या बाजूला दोन झाडं असतील तर किती पावलं अंतर त्या दोन झाडांमध्ये आहे, किंवा अगदी कुंड्या जर ठेवलेल्या असतील तर त्या दोन कुंड्यांमध्ये किती पावलं अंतर आहे हे तुमच्या घरातील अंतर तुम्ही मोजून स्वतः लिहा. घरातील पुढील वस्तूचे अंतर हाताने मोजा. मग अशी मी सांगितलं की वीत म्हणजे पूर्ण आपला तळहात घ्यायचा, पण एक हात दोन हात म्हणजे आपल्या कोपरापर्यंतचा हात घ्यायचा. आणि किती हात तुमच्या घरातला टेबल आहे, किती हात तुमच्या घरातलं कपाट आहे ते मोजायचं आहे. घरातील मोठ्या माणसांची मदत घ्या, घरातील वस्तू निवडा, त्यांची लांबी मोजा. त्याच्यानंतर बघा इथं वस्तू दिलेल्या आहेत, काड्या किती लागतील त्या दिलेल्या आहेत. पुस्तकांसाठी चार काड्या, कंपासासाठी दोन काड्या, म्हणजे अशा पद्धतीने आम्ही लांबी मोजलेली आहे. दप्तर जर काड्या ठेवल्या तर किती लांबी भरेल त्याची, तर सहा काड्या भरेल. आणि वही जर मोजायला गेली तर तीन काड्या इतकी त्याची लांबी असेल. आता वस्तू घ्या तुम्ही, चमचा दोन काड्या ठेवा. या व्यतिरिक्त कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या घरामधल्या मोजल्या ते तुम्ही तक्त्यामध्ये लिहा. अशा पद्धतीने मापन, क्षेत्रमापन या अंतर्गत आपण लांबी मोजायची, वीत कशा पद्धतीनं, हाताने कशा पद्धतीने मोजायचं, काड्या ठेवून कशा पद्धतीने मापन करायचं हा व्हिडिओ पाहिलेला आहे. व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा.